तस्करी करने वाले आरोपी को गिरफ्तार कर उससे 15,000 रुपए मूल्य की 5 ग्राम MD बरामद की है। सक्करदरा पुलिस को मिली गुप्त जानकारी के आधार पर यह कार्रवाई की गई है, जिसमें आरोपी सुदर्श ध्रुवे के पास से 5 ग्राम MD नशीला पदार्थ पाया गया है, जिसकी कीमत 15,000 रुपए बताई जाती है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर NDPS एक्ट के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। हालांकि आरोपी का कोई क्रिमिनल रिकॉर्ड अब तक नहीं पाया गया है। आरोपी हाथ मजदूरी किया करता था, ऐसी जानकारी प्राप्त हुई है, लेकिन वो MD तस्करी में कैसे आया इसकी जांच पुलिस कर रही है। काल सक्करदरा पोलीस स्टेशन मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आम्ही एक कारवाई केली। त्याच्यामध्ये आरोपी सुरज सुनील ध्रुवे याच्या ताब्यात MD हा गुंगीकारक पदार्थ मिळून आलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्याविरुद्ध NDPS ऍक्ट खाली कलम 8(22)(b) आणि 29 अशा कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्या जो 5 ग्रॅम MD 15,000 रुपये किमतीचं मिळून आलेला आहे, याच्यात अधिक तपास चालू आहे। तपासात इतरही अधिक आरोप निष्पन्न होण्याची शक्यता आहे, तर अशा प्रकारे ही कारवाई केली। आरोपी हातमजुरी करतो असं सांगतो आहे आणि पूर्व इतिहास याचा नाही आहे। मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे एक गुन्हा आहे फक्त, त्याच्यावर इतर काय गुन्हा दिसून आलेला नाही, त्यामुळे NDPS संदर्भात त्याचं रेकॉर्ड नाही आहे किंवा इतर नकलपात्र गुन्ह्याबाबतही जास्त रेकॉर्ड दिसून आलेलं नाही। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।